औरंगाबादला आलोय आणि ट्रेकिंग केली नाही म्हटल्यास इकडे येणं व्यर्थ आहे. सो आम्ही निघालोय औरंगाबाद पासून जेमतेम 7 ते 8 किलोमीटर असलेल्या गोगाबाबा टेकडीकडे. युनिव्हर्सिटीच्या तरुणाईचा हक्काचा स्पॉट. अनेक फॅमिली तिथे वर्कआउट साठी येतात. टेकडीवरून अख्खं औरंगाबाद शहर दिसतं. थाटात उभा असलेला बेबिका मकबरा सुद्धा. आता बोलणं थांबवतो आणि व्लॉग चालू करतो. खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर आज परत ट्रेकिंग करण्याचा एक योग आला आहे. माझ्या मागे आहे गोगा बाबा टेकडी औरंगाबाद. तिथे आपण जाणार आहोत. जाऊयात, बघूयात काय आहे. ॲक्च्युली गोगा बाबा महाराज, ॲक्च्युली ते एक महाराज होते आणि वर एक देवीचं मंदिर आहे. पाहूयात ते लवकरच, घेऊयात ट्रेकिंगचा अनुभव. आता वाजलेत ऑलमोस्ट 4, बघूयात किती वेळ लागेल. चांगला नाही, अवघड असता बघ. कोण हे लोक ट्रेकिंग मध्ये? ॲडव्हेंचर आहे. मला वाटते प्रत्येक तरुणांनी हे केलं पाहिजे. आता पढाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभाल. आवाज द एक्सपिरियन्स होते. त्या घामात मजा आहे. ऑलमोस्ट 50% आलो आहोत आणि जस्ट एक खालची नजरे दाखवतो. त्यातली एक टेकडी आहे हनुमान टेकडी, परत हा आहे बेबिका मकबरा. लांबून अशा प्रकारे दिसतो. त्याच्यानंतर हा सबंध औरंगाबाद. इथून जाऊयात. इथून असंच थोडंसं अवघड आहे. पाय निष्ठाचे चान्सेस आहेत, बट इट पॉसिबल. ऑलमोस्ट मंजिल तक पहुंच गए. फाइनली मंजिल तक पहुंच गए. दोन मिनिट विश्रांती घेत होत. हे आहे मंदिर. नारायण अशा ठिकाणी आल्यानंतर भारी वाटतं. पण थोडा असा कचरा पाहिला ना, थोडस अपसेट होते. या टेकडीवर येण्यासाठी आम्हाला, आम्ही थोडं फास्ट आलो त्यात काही संशय नाही, तर आम्हाला 40 मिनिटे लागले. नॉर्मली जर तुमची स्पीड असेल कमी तर 1 तास लागू शकतो.
आणि अजून जर फास्ट असेल तर अर्धा तास, मला वाटतं अर्धा तास खूपच त्यांना ट्रेकिंगचा खूप भयंकर एक्सपिरियन्स आहे, तेच अर्धा तासामध्ये कम्प्लीट करतील. बाकी नॉर्मल 40 मिनिटे तर सहज लागतील नॉर्मली आपल्यासारख्या तरुणांना. ठीक आहे, आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आता ब्रेकिंगची गरज आहे, खूप ब्रेक गरज आहे. ठीक आहे, भेटतो डायरेक्ट टेकडीच्या पायथ्याशी. ट्रेकिंग समाप्त. हाउस द एक्सपिरियन्स गोड्या. इट वॉज व्हेरी फॅन्टॅस्टिक. आमच्या शब्दांकरिते शब्दच नाही आहे जे ह्या ट्रेकिंगचा अनुभव स्पष्ट करू शकत. त्याच्यापेक्षा आमच्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही कसा असेल आमच्या चेहऱ्याकडे बघून भावभाव सहभाया करते या ट्रेकिंगबद्दल. कधी कधी भावना शब्द खूप जास्त बोलतात. थकल्यासारखं वाटेल तुला? कधीच काही वाटत नाही, क्वचित थोडं मला थोडंसं वाटत आहे. एनिवे बाय. औरंगाबादमधील अजून एक प्लेस आहे जे की खूप फेमस आहे, ते म्हणजे पानचक्की. आम्ही आलो आहोत त्या ठिकाणी पानचक्की येथे. पाहूया ते पानचक्की काय आहे, काय टेक्निक आहे, काय यूज केलंय. पानचक्कीची माहिती मिळत आहे, ॲक्च्युली टोटल माहिती मिळायला नाही, पण एक इथे या ठिकाणी एक छोटंसं एक हौद आहे, या ठिकाणी मासे आहेत आतमध्ये, ते दाखवतो. पहिल्यांदा झाला इथे वर गिरणी होती, इथे गहू वगैरे जळायचे. पानचक्की हे पाण्याच्या प्रवाहातील ऊर्जा वापरून चालणारे यंत्र. मुळात ही आयडिया अहमदनगरच्या निजामशहाचा वजीर मलिक अंबरची. शहराच्या वायव्येस डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी मातीच्या पाईपलाईनद्वारे शहरात आणले. ते पाणी पानचक्कीत उंचावरून खाली पडते, त्यामुळे एक पंखा फिरतो, त्यावर बसवलेलं जातं फिरतं आणि धान्य दळलं जातं. वाहणाऱ्या पाण्याच्या शक्तीपासून कार्य कसे करून घ्यावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे पानचक्की. ह्याच्यातून पाईप गेला आहे का? हा, ह्याच्यातून ह्याच्यातून पाईप खाली इथं कनेक्टेड आहे. ह्याच्यातूनच ना हे म्हणायला असते मोठं. आतमधून इथं पाईप गेलाय तिथं आणि इथं पाणी देऊन फॅन आहे या ठिकाणी आणि खाली इकडे फॅन आणि वर इथं चक्की. काही त्या फॅनला पाणी जातो मग काही एक्सेस. मग हे एवढं कशाला केलंय? स्टोरेज म्हणून. स्टोरेज एवढं पाणी नाही टाकू शकत ना त्याच्यावर. स्टोरेज कमी पाण्यात प्रेशर आहे ना ते इकडे काढलंय. जेवढं दळण वगैरे असेल, जेवढं म्हणजे रात्रभर वगैरे जर लागत असेल एकदा टाकून द्यायचं, ती वेस्ट नाही बिंगली पाहिजे, घासली गेली पाहिजे नाही, कारण मेंटेनन्स मग बंद कसं करायचं. मग ते कमी करायचं पाणी इकडे एक्सेस काढायचं आणि मग परत जेवढं लागेल तिकडं ते तिकडं. मग ती पातळ स्लो बिंगन जे की रात्रभर आपल्याला कमी याच्या म्हणजे रात्रभर चालन आणि जेवढं दळण दळायचं तेवढं. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड इन्फॉर्मेशन. परत एक काय म्हणते एक फील पण येणार आहे, एन्व्हायरमेंट तयार होतं ना, गार वातावरण. येस, पण आता वेळ आले ही स्वच्छ करायची. व्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आजचा व्लॉग इथेच थांबवतो, विश्रांती देतो मला आणि माझ्या शब्दांना. भेटतो
चला औरंगाबाद फिरूयाच्या नंतरच्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, धन्यवाद. चेस युअर पॅशन नॉट युअर पेन्शन. बूम. बाय द वे, गोगा बाबा महाराज, गोगो बाबा, गोगो बाबा आहे का गोगा बाबा, अजून आता हे झाले, कन्फ्युज झाले. गोगो बाबा आहे का गोगो बाबा? गोगा बाबा नाही ना? नाही. काही ठिकाणी गोगो बाबा शिकले. गोगो बाबा झाले का? गोगा बाबा आहे. ठीक आहे.